नमस्कार सगळ्यांना, नमस्कार भाऊ आणि बहिणींनो. चला, काल काय व्हिडिओ टाकताना आला बरं का, जरा काल जरा कामातच होतो दाजी, पण चला म्हणलं आज व्हिडिओ टाकावा म्हणलं आपल्या भाऊ बहिणीला. चला, आता पाणी झालं, भावानं बनवून लय पाणी आणावं लागलं आज आपल्याला. 5-6 खेपा 7-8 खेपा पाणी आणलं आज. आणि काय होतं, सकाळच्या पारी पाणी नसलं की उरकतच नाही. आणि मग चला काय जेवण करायचं आहे आपल्याला. चालली तयारी केली सगळं, कालवण भाकरी सगळं झालंय, गव्हाची शेंग केली, चपाती केली. आणि रात्री काय झालं माहितीये का भावानं बहिणी, पाऊसच गरम करते का चपात्या. हे का रात्री स्वयंपाक केला आणि कुणी जेवलं बी नाही, कारण आम्ही मी तर 3-3:30 काल जेवलो होतो. आणि परत काय संध्याकाळी भूक नसल्यामुळं कुणी जेवलं नाही, काय नाही काय नाही काय नाही, तसाच स्वयंपाक होता. लोका चपात्या तसेच येत. आणि म्हणलं मग कशाला आहे का, नाही नको पिलोलं म्हणलं, काय करू नको. चपात्या किती येत पुरशान ना, काय जेवा या भावानं बोलणं. काय झालंय आता, दोन तीन दिवस कसं राहू, 2-4 दिवस झालं नाही तुमच्या पुरमताचं व्हिडिओ, नाही दाजीचं रेग्युलर व्हिडिओ येत, आणि बेताचा व्हिडिओ नाही, काय नाही काय नाही काय. आता चला म्हणलं आज कसं आहे भाऊ बहीण वाट बघत असत्या व्हिडिओची, म्हणलं टाकावा म्हणलं एखादा व्हिडिओ. आता आज आहे शनिवार. आणि काल कसं, आता दाजीचं कसं आहे, तिचं आजीचं दाखल्यामुळं जरा दाजीला कसं आहे पळावं लागतं इकडे तिकडे कागदपत्र घेऊन. जाते दाखला आपल्याला लवकरात लवकर काढायचंय ना, त्या धावपळीत काय दाजीचं सवड मिळाला आपल्याला व्हिडिओ बनवायला टाकायला. पण चला आज काम उरकली सगळी काही सकाळ सकाळ सगळी. आणि म्हणलं चला आता जेवण करायचंय मस्त बघी, काय गावर शेण केलेली आहे, जेवायचंय आता आपल्याला. आता बघू आजचं नियोजन, ह्याच्यात काय मटकीचं कालवण आहे, मटकीचं उसळ आईने दिलेलं आहे, तेच म्हणलं आता खाऊ. गावरी शेंग बी आहे, तांबट कशाला कापलं होतं तिला, काय झालं तुझं हे, काय परवाच जेवण झालं, एक जेवण जात करून. शिवण्याने काय खाल्लं, तवा गरम नव्हता काय, काय झालं, 2-3 दिवस झालं राजे माग लई जाऊ फळ ना श्रीगोंद्यात, त्यावनी काय त्याच्यामुळे काय व्हायचं, दामल्यावानीच व्हायचं दिवसभर तिकडं, उन्हा तानात हिंडून फिरून. आणि मग ती संध्याकाळी लवकरच खुडक व्हायचा दाजी, झोपून जायचं म्हणा लवकरच, काय करणार मग त्याला, रात्री बी तसंच झालं, कवा झोप लागली लवकर काय कळलंच नाही. पुन्हा नाही जेवायचं, तिथं बाहेर जेवाय पाहिजे तिकडे मस्त बघी बाहेर. आता बसले बाकी सगळे इथंच म्हणलं चला इथं जेवा. गरम गरम चपात्या केल्या पिलोनी, काय मी होण्याचा फोन आला काय लागा, बाजत मस्त झालंय कारो ना हे बी. आता मटकीची उसळ आपल्या आईने बनवली होती मस्त झालेली. आता
गवारी शेंग बनवली मस्त होगी आज। पेलो जेवाच नाही का जेवली तू? जेवले होय उलता ना गी बाजन काय आता काय झालं आता दोन दिवस सुट्टी शनिवार रविवार आता त्याच्यामुळे गपच बसावं लागेल आपल्याला सोमवारी सह्या घेऊन आपल्याला पाच पाच सह्या लागतात ना आपल्याला म्हणजे गावातल्या ते झाल्या म्हणजे मग काय नाही तालुक्याला जाऊन कागदपत्र जमा करायची आता चाललंय बरं का परवाला शेळ टाकायचं तिकडं पिलो आहे तिथंच पण आता काय झालं की आपल्या गावात बी शेळा होणार आहे का पहिली ते आठवी इंग्लिश मिडियमनी नाही नवीन नवीन शाळा होणार आहे आपली त्याच्यासाठी भरपूर असा निधी आलेला आहे शाळेसाठी आता आपरवाला एवढं वर्ष जर इथं ठेवला सहावी पर्यंत तर एखाद्या वर्षात पूर्ण होईन शाळेचं काम एक दोन वर्ष जरी जा लागलं तरी आहे का नाही सहावी सातवी तर ती बी कसं आठवी पर्यंत शाळा आहे ना इंग्लिश मिडियम बघू आता जसं नियोजन होईन तसं शेवाण्याने काय खाल्लं काय खाल्लं शेवाण्या मग अशी काय तरी घेऊन बसली नाही खा घेऊन काय तरी बसली नाही काय शिव ना गावर गेलं किती का चालते नाही हरी तू गेला नाही पण उलता नाही घेता येईल बघू आता गावर कस काय झाली पेलूनच किरे गावा कशी झाली बाबा रंग
मस्त झाली गावा. चला भावान बहन आता जेवण झालं. जरा आज आभळ आलेलं दिसतंय बाबा. आज काय दुपारी पाऊस येईन काय नाही मरणाचं मला असं वाटतंय. लय आभळ आलेलं इकडून नाही दिसत राव. पांढऱ्या शेतीत दिसतंय. बरं दाखवतो तुम्हाला कसलं आभळ आले आणि गरम बी लई होतंय. काय टोम्या गरम होतंय म्हणून इकडे सावली देऊन बसलंय आपलं पोरचीमध्ये. पण म्हणलं कसं याचा पाऊस यायची आधी आपला गावात बाजार भरत असतो. आपलं उत्साह बाजार घेऊन येऊ नाही म्हणून. तसं तर काय आपण सारखं श्रीगोंद्याला जात असतो. दोन चार दिवसाला सारखं आपलं श्रीगोंद्याला जाणं असतंय. आणि मग आज आपण ते म्हणजे तिकडूनच आपण भाजीपाला काय लागेल ते घेऊन येत असतो. पण चला म्हणलं आपलं थोडाफार नाही म्हणून आपलं गावातून उलसाख भाजीपाला घेऊन येऊ म्हणलं. आता कसं जेवण झालंय तर म्हणलं उलसाख गडीभर 5 मिनिटं टेकावा खाली आपलं जरा थोडं आणि मग जाऊ गावात. आज आभळले आलेलं दिसतंय आणि 100% आज लवकरात लवकर पाऊस येणार आहे. काल रात्री 2 दिवस झालं पाऊस येतोय रोज. रात्री चांगला होता पाऊस झाला. मी म्हणलं नाही यायचं काय नाही एवढं. त्याच्या आधी बी रात्री 2 वेळा पाऊस आला म्हणजे 2 दिवस झालं रात्रीचा पाऊस येतोय बघा आपल्याला. पण आज लवकरच आभळ आलंय ना त्याच्यामुळं लवकरच पाऊस येणार आहे आज. त्या तिकडं गच काळ ढोण आभळ झालंय पलीकडे. आणि गरम बी म्हणजे कसं होतंय आभळ आल्यामुळं जरा शिरवळ पडलंय पण गरम होतंय. गरम होतंय म्हणजे या पाऊस येणार 100%. चला मग भावानं बोलणं कसं आहे. आता येतो बाजार करून गावातून. मी येते जरा फिरून ये म्हणलं. नाही नाही तुमच्या पुनमताचा आज लुकलय बदललेला आहे. त्याच्यामुळं कसं आहे तुमच्या पुनमताची आडी हुडी येईन तुम्हाला. बघा ना बघा मस्त बघी असा लुक बदललाय. आज मस्त बघी ड्रेस घातलेला आहे. आज बायको चालली फिरायला. बरं कवाशी घेशील माघारी तू तुझं म्हणजे भाऊ बहीण वाट बघत तुझ्या हिडीचे किती दिवस झाले. तुझ्या मनाने आता मग मी तरी काय सांगू तुला. हा काय जाजी दिसायचा फिक्का त्याच्या पुढं. त्याच्यामुळं आपण त्याच्यामुळं नाही दाखवली बरं का तुमची पुनमताय. कसं आहे जाजीचा अवतार हिव. आता ती कसं जरा फॅन्सी राहायला लागली ना तुमची पुनमताय. आणि दाजी कसं गावंढाळ त्याच्यामुळं मग आपण नाही दाखवलं. उगव मोकार म्हणलं नकोच. त्याच्यामुळं तुमच्या पुनमतायचा लवकरच हिडू येईल. उन्हाळ्याचं गरम पाणी कुठं करतात का लागा. अरे तिला ते हॉस्टेलची सवय आहे पुनम. करू दे तिला करायची तर गरम पाण्याने आंघोळ काय का नाही. बर चला भावा ना बोलू ना कस आहे. येतो गावात जाऊन आता भाजीपाला घेऊन येतो. वातावरण आहे परत मला भेटणार नाही. असं बरं तिला मी सांगितलं व्यायाम फेम करत जा म्हणलं. इकडे तिकडे फिरत जा जरा. कसं घरात बसून बसून जरा शिर्दी ही झालंय ना जरा. काय नाही लाजायचं घालायचं ड्रेस काय होय भावा ना. आपलं एकच एकदा जीवन आहे. आपलेच आपण आईच नाही करायची मग काही. हा
ठेवू का आपलं चला भावाना बहिणी ना तिकडं बर बर बाय 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 तुम्हालाच म्हणतो ठेवू का भावाना बहिणी बाय बाय सगळ्यांना.